मी संजय सावंत, राष्ट्रीय भटके मुक्त मोर्चा महाराष्ट्र राज्य संयोज। मित्रांनो, आज मी लाईव्ह येण्याचं कारण, गेल्या 3 दिवसापूर्वी शिरोळ तालुका नावरापाटा या ठिकाणी माझा अपघात झाला होता। तो अपघात एक ब्रेझा गाडी होती, कोठारे नावाची आडनावाची व्यक्ती होती, त्या व्यक्तीची ती गाडी होती। तर तो माझ्या समोर डायरेक्ट गेला, तिथं उभा थांबला। डायरेक्ट थांबल्यामुळे तिथं माझा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर मी तात्काळ त्या व्यक्तीला घेऊन पोलीस स्टेशन दवाखान्यामध्ये गेलो। दवाखान्यामध्ये गेला असताना त्या ठिकाणी मला इथे 3-4 टाके पडले, हाताला पायाला लागले। त्याचप्रमाणे माझ्या पोटामध्ये सुद्धा डायरेक्ट जाऊन धडकल्यामुळे हँडल माझ्या पोटामध्ये लागल्यामुळे माझ्या पोटामध्ये ते त्रास होत होता। मग मी त्या ठिकाणी नंतर लगेच टाके टाकले आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला येते, ते लगेच तिथून पळून गेले। जे कोठारे नावाची व्यक्ती होती ती तिथून पळून गेली। पळून गेल्यानंतर म्या शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गेलो। त्या ठिकाणी कदम साहेब म्हणून एक कॉन्स्टेबल होते, कदम साहेबांना मी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे त्यांना रिपोर्ट दावले। त्याचप्रमाणे त्यांना मी सांगितलं की तुम्ही माझी FIR नोंदवून घ्या, अशा अशा व्यक्तीने माझ्या त्या ठिकाणी त्यांनी दखल घ्यावी, यासाठी मी पोलीस स्टेशनला गेलो। गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कोणती गाडी होती, मी त्यांना गाडी नंबर दिला। त्याचप्रमाणे गाडी ज्या व्यक्तीचा नंबर घेतला होता मी, तो नंबर त्या गाडी मालकाचा नंबर दिला। नंबर दिल्यानंतर मी पोलीस दवाखान्यामध्ये आलो। दवाखान्यामध्ये आल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब मला लघवीला खूप त्रास होत आहे, मला काय लघवी आहे ना, लघवी होत नसल्यामुळे मी डॉक्टरांना सांगितलं की साहेब मला अचानक मार लागलेला आहे। मग डॉक्टरांनी मला सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्हाला तिथे सोनोग्राफी करावं लागेल, तर मी तिथे त्या ठिकाणी सोनोग्राफी केली। केल्यानंतर जे आपली लघवीची जी नळी आहे ती नळी माझी चेकअप सांगितली। चेकअप सांगितल्यानंतर त्या डॉक्टरांनी तात्काळ तिथे दुर्बीनद्वारे माझं ऑपरेशन त्या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी ज्यावेळेस मी सुरुवातीला ॲडमिट होतो त्या ठिकाणी संजय जाधव नावाचे पोलीस त्या ठिकाणी आले। आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, पहिली गोष्ट माझं नाव संजय दगडू सावंत असताना त्यांनी संजय दगडू चव्हाण केलं। दुसरी गोष्ट त्या ठिकाणी मी 3 दिवसांनी आता माझं ऑपरेशन झालं, डॉक्टरांनी मला बिल मागणी केली। बिल मागणी केल्यानंतर साहेब म्हणलं मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे, तर त्या ठिकाणी जे पुढचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ त्यांनी ताब्यात घेतलं असावं आणि घेतल्यामुळे त्यांच्याकडून मी तुम्हाला बिल घेऊन देऊ शकतो। तर पोलीस स्टेशनला मी गेलो असता त्या ठिकाणी कदम नसताना तिथं मोरे नावाचे कॉन्स्टेबल होते। तर मोरे म्हटले जाधवने काय केलं, जाधव म्हणतात ह्यांनी काय केलं, तर तिथे खानापुरे नावाचे PA साहेब आहेत। ते PA साहेबांना मी फोन केला। फोन केल्यानंतर फोन मी लावल्यानंतर राष्ट्रीय भटके मुक्त मोर्चाचा एक प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, जर माझ्यावरती जर अशा प्रकारे होत असेल आणि मला जर इथे या ठिकाणी जर कुठली माझी दखल घेतली जात नसेल, तर साहेब हे चुकीचं आहे, तर तुम्ही आपले जे काय सहकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला। तर मोरे यांना कॉन्स्टेबलकडे मोरेकडे नंबर मोबाईल दिला, तर ते कॉन्स्टेबल मोरे मोबाईल सुद्धा घ्यायला तयार नाही। याचा आपण दुसरा असा अर्थ काय समजायचा आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे दीनदलित भटकेही मुक्त लोक आहेत सगळे, आज भटकेही मुक्तावरती एक प्रतिनिधी या नात्याने जर माझ्यावरती अन्याय होत असेल तर माझ्या लोकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आज अन्याय होत असणार आहे आणि होत आहे। त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर पोलीस स्टेशनमध्ये कोणाचाही कोणावरती विश्वास नाही। एक म्हणतो त्याने काही कारवाई केली नाही, त्याच्याकडे तुम्ही त्याचा नंबर घ्या, त्याच्याशी बोला। एक म्हणतो तुम्ही घ्या। तर माझा सगळ्यात प्राथमिक म्हणणं असा आहे की त्या ठिकाणचे जे PA साहेब आहेत त्यांचं नाव माझ्या खानापुरे, तर खानापुरे प्रवीण खानापुरे यांनी पहिलं आपल्या पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे दाखल झालेले आहेत, किती FIR आलेले आहेत, त्याची प्राथमिक तपासणी केली पाहिजे। ती कुठल्याही प्रकारे तिथे तपासणी केलेली नाही। दुसरी गोष्ट, जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कुठला गुन्हा दाखल केलेला नाही, गाडी ताब्यात घेतलेली नाही। आज माझ्याकडे ऑपरेशन झालेलं आहे, जवळपास 40-50 हजार रुपये मला त्या ठिकाणी दवाखान्याचा खर्च आलेला आहे। माझी गाडी सगळी संपूर्ण तुटलेली आहे, संपूर्ण गाडी लॉसमध्ये पुढं सगळं लॉस झालेलं आहे। आणि मी त्यांना नंबर दिला असताना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। मग तुम्ही कोणाची सेवक आहात, सामान्य जनतेचं जर तुम्ही दखल घेत नसाल तर मग तुम्ही दखल घेणार कोणाची? तर माझी एक लाईव्ह येण्यापाठीमागचं कारण असं आहे, माझ्यावरतीच हा अन्याय नसून हा संपूर्ण भटक्याही मुक्तावरती अन्याय आहे। मी माझ्यावरती झालं म्हणून तुम्हाला असं लाईव्ह येण्याचं कारण नाही आहे। मी माझ्या स्वतःसाठी लाईव्ह आलेलं नाही आहे। जर मी लोकप्रतिनिधी असताना माझ्यावरती सुद्धा अन्याय होत असेल तर माझ्या सामान्य जनतेवरती, वळ्या बाबड्या जनतेवरती अन्याय का होत नाही? का त्यांची कोणी दखल घेणार नाही? कशावरून समजायचं घेत नाही? दुसरी गोष्ट, संजय जाधवने नावऱ्या फाट्यावरती माझा अपघात झाला। अपघात नावऱ्या फाट्यावरती झाल्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचा काय संबंध? बेलवंडी पोलीस स्टेशन हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये येतं। त्याचप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आपला अपघात झालेला आहे, तर उडावडीची उत्तरं देणं आणि चुकीची नावं टाकणं, चुकीची FIR नोंदवणं, तर मला असं वाटतं प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम करत आहे। त्या ठिकाणचे जे PA साहेब आहेत, प्रवीणजी खानापुरे साहेब यांनी, आणि उद्याच्याला श्रीरूर तहसील या ठिकाणी आम्ही उद्या एक निवेदन देणार आहे आणि
उद्याच्या काळामध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये त्यांच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये आम्ही उद्या तहसीलला निवेदन द्यायला जाणार आहे आणि परवा दिवशी या तहसीलमध्ये जेलभर आंदोलनाची आम्ही घोषणा करत आहोत. तर ते आम्हाला जर या पोलीस प्रशासनाने न्याय दिला नाही, आरोपींना जर कारवाई केली नाही आणि जे पोलीस आहेत त्याच्यामध्ये एक तीन पोलीस आहेत मोरे कॉन्स्टेबल कदम कॉन्स्टेबल आणि संजय जाधव या तिघांनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही आहे. तर हे मला असं माझं म्हणणं आहे की तुम्ही सेवक कोणाचे, जनतेचे सेवक आहेत की प्रस्थापितांचे सेवक आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जर बाहेरून आपल्याला जर लोकांची तक्रार घेत नसेल, कंप्लेंट घेत नसेल, तर तुम्ही कोणाचं काम करत आहात? तुम्ही जनतेचं काम करणारे लोक आहात की इतरांचं काम करणारे आहेत? जर आम्हाला जर अशा प्रकारे जर तुम्ही न्याय देत नसेल तर उद्याच्या काळामध्ये हे आम्ही कदाही सहन करणार नाही आणि भविष्यामध्ये याचं मोठं आंदोलन चालू होणार आहे. मी आता फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह केलेलं आहे आणि हे सुद्धा लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते असतील, भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते असतील, भामसेफचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रीय भटके मुक्त मोर्चाचे कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे असतील, लिंगायत मोर्चाचे असतील, बुद्धिस्ट इंटरनॅशनल, जेवढेही आमच्या संघटना आहेत तेवढ्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हा व्हिडिओ जाणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळेजण शेअर कराल अशी अपेक्षा आहे. आज माझं ऑपरेशन झालेलं असताना माझ्याकडे पैसे अभावी मला घरी यावं लागलेलं आहे. माझ्याकडे आज मला ॲडमिटसुद्धा करता आलं नाही कारण माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नाहीत. मी एक सामाजिक कार्यकर्ता चळवळीमध्ये काम करतो. माझे काय 10 एकर किंवा वावर किंवा माझ्याकडे कुठली काय प्रॉपर्टी नाही आहे. मी एक गरीब कार्यकर्ता आहे आणि गरीब कार्यकर्ता या नात्याने डॉक्टरांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी डॉक्टर मगन ससाने सरांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला ऑपरेशन केलं, त्यांचे बिल वगैरे काय अजून मी दिलेलं नाही, त्यांचं बिल पण मी पेड करेल. पण मला जर ह्याच्यातून न्याय जर मिळाला नाही तर कुठंतरी ह्याच्यामध्ये प्रशासनाची हार मानली जाणार आहे आणि प्रशासनाला तिथून पुढे प्रशासन हे झुकलं असं याचा असा अर्थ होणार आहे. मी त्यांना त्या आरोपीचा नंबर दिलेला आहे, गाडी नंबर दिलेला आहे, त्यांचे संपूर्ण डिटेल दिलेले आहे. याचाच दुसरा असा अर्थ होतो की आरोपींशी यांचं काहीतरी फोन वगैरे करून आरोपींशी मॅनेजमेंट झालेलं आहे. त्याच्यामध्ये तीन मेन आहेत आणि चौथी गोष्ट खानापुरे साहेब यांनी प्राथमिक लक्ष याच्यामध्ये घालावं. मी उद्याच्याला शिरूर या ठिकाणी संपूर्ण भटके मुक्त मोर्चाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत आहे. संपूर्ण कार्यकर्त्याला हात जोडून कळकळीची विनंती. मी संजय दगडू सावंत, श्रीगोंदा, राष्ट्रीय भटके मुक्त मोर्चा, संयोजक महाराष्ट्र राज्य. धन्यवाद.